एकोणतीस तीस मार्चला जी आय बागेवाडी महाविद्यालयास न्याक समितीची भेट निपाणी येथील के संस्थेच्या जी आय बागेवडी महाविद्यालयाला एकोणतीस व तीस मार्च रोजी राष्ट्रीय मूल्यांकन समिती न्याक भेट देणार आहे ही समिती या महाविद्यालयात दोन हजार सोळा ते दोन हजार एकवीस पर्यंतच्या महाविद्यालयातील शैक्षणिक सांस्कृतिक उपक्रमाबरोबरच महाविद्यालयाने इतर राबवलेल्या सुविधांचे परीक्षण करणार असल्याची माहिती केली संस्थेचे संचालक अमर उर्फ प्रवीण बागेवाडी यांनी दिली यावेळी स्थानिक कमिटीचे चेअरमन डॉक्टर महेश बागेवाडी प्राचार्य यम एम हुरळी उपप्राचार्य डॉक्टर आर जे खराबे डॉक्टर बी एस कांबळे मराठी विभाग प्रमुख डॉक्टर श्रीपती रायमाने कन्नड विभाग प्रमुख प्राध्यापक विजय धारवाड आदी उपस्थित होते जी आय बागेवाडी महाविद्यालयाला या अगोदर न्याय समितीने दोन हजार चार दोन हजार दहा दोन हजार सोळा व दोन हजार बावीसला भेट देत आहे या अगोदर या महाविद्यालयास न्याय समितीकडून ये नामांकन देण्यात आले आहे यावेळी न्याग समितीचे कार्याध्यक्ष तेलंगणा काकतीत विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्राध्यापक बी गोपाळ रेड्डी समिती प्र सदस्य पुणे विद्यापीठातील गणित विभागाचे प्राचार्य विलास खरात तमिळनाडू ए पी सी महालक्ष्मी महिला विद्यालयाच्या वाणिज्यशास्त्र विभाग प्रमुख प्राचार्य सत्यभाला कुलातू या भेट देणार आहेत प्रवीण बागेवडी पुढे बोलताना म्हणाले एकोणतीस रोजी नॅक समिती संयोजन समिती प्राचार्य यांच्यासोबत चर्चा करणार आहे यानंतर महाविद्यालयातील सोळा विभाग संयोजकाशी चर्चा करून पाच वर्षाच्या कालावधीत महाविद्यालयाने शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात केलेली प्रगती आणि त्यापासून समाजासाठी झालेली उपयोग प्रमाणपत्रास विभाग प्रमुखाबरोबर चर्चा करणार आहे महाविद्यालयातील प्रयोगशाळा ग्रंथालय महाविद्यालय परिसरात असणाऱ्या सुविधांची पाहणी करणार आहे त्यानंतर स्थानिक संचालक मंडळ सहकारी प्रतिनिधी विद्यालय प्रतिनिधी यांच्याबरोबर संवाद साधणार आहेत आजी माजी विद्यार्थी पालक यांच्याबरोबर संवाद आणि सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे तर दुसऱ्या दिवशी महाविद्यालयातील इंधन व्यवस्था संरक्षण आणि सुरक्षितता पुरविणे पाणी व्योस्ता व्यवस्था आणि व्यवस्थानाबरोबरच पावसाळ्यातील पाण्याचे नियोजन करण्याबाबत महाविद्यालयाची तरतूद लक्षात घेणार आहेत तसेच महाविद्यालयात विशेष कार्यक्रमांतर्गत शैक्षणिक सांस्कृतिक नैतिक प्रगतीचा आढावा घेत परीक्षक करणार आहेत तसेच महाविद्यालयात पुढील शैक्षणिक उपक्रमात नवीन सुविधा उपलब्ध करण्याबाबत प्राचार्य आणि प्राध्यापक वर्गाबरोबर चर्चा करून मार्गदर्शन करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले